बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, सर्वेशने एक भूखंड 2015 या वर्षी खरेदी करून 2017 या वर्षी तो भूखंड खरेदी किमतीच्या 504 पटीने विकला तर सर्वेशला शेकडा नफा किती झाला। मित्रांनो, या प्रस्तुत प्रश्नामध्ये सर्वेशने खरेदी केलेल्या भूखंडाची खरेदी किंमत दर्शवली नाही। मग आता भूखंडाची खरेदी किंमत बारीक लक्ष द्या, भूखंडाची खरेदी किंमत शंभर गृहीत धरा। ओके, शेकडेवारीवरील प्रश्न सोडवत असताना मित्रांनो शंभर ही संख्या गृहीत धरायची। आता सर्वेशने तो भूखंड 100 रुपयात खरेदी केला, प्रश्न काय म्हणते, हा खरेदी केला 2015 मध्ये आणि प्रश्न म्हणते 2017 या वर्षी तो भूखंड खरेदी किमतीच्या 504 पटीने विकला त्यांना। ओके, मग आम्ही 100 ही खरेदी किंमत गृहीत धरली। आता तो खरेदी किमतीच्या, म्हणजे इथे 100 लिहा, 504 पटीने, बरोबर आहे, खरेदी किमतीच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह, चाचीचे ही पद सोडत असताना गुणाकार हे संबोधन आपण वापरत असतो। ओके, आता 2017 या वर्षी सर्वेशने भूखंड खरेदी किमतीच्या 504 पटीने विकला, म्हणजे केवढ्यात विकला बघा, 4 × 4 = 25 म्हणजे 100। आता 25 आणि 5 गुणाकार करा, 125 रुपयात त्यानं तो विकला, बरोबर आहे। घेतला केवढ्यात होता, गृहीत धरलेली खरेदी किंमत 100, म्हणजे या विक्री किमतीतून ही खरेदी किंमत वजा करा, येणारं उत्तर 25 हे काय, नफा टक्क्यामध्ये आलेला। सर्वेशला शेकडा नफा किती झाला तर 25%। मित्रांनो, हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा करतो। आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत माझे प्रत्येक व्हिडिओज शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। रामकृष्ण आहे।